शुक्रवार दिनांक 21 जुलैच्या रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने शनिवारी सकाळी रौद्र रूप धारण करत जळगाव जामोद शहरासह तालुका परिसराला अक्षरशः धो धो धुतले। सकाळी 8:30-9 वाजतापासून सुरू झालेल्या या ढगफुटी सदृश पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नदी नाल्यांना आलेल्या महापुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात न पडलेला पाऊस शनिवारच्या सकाळी काळ बनून जळगाव जामोद शहरावर बरसला। सातपुडा परिसरात अतिवृष्टी झाल्याने शहरालगतचे राजुरा गोडाळा हे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला। पद्मावती नदीवर असलेल्या गोडाळा धरणाच्या सांडपाण्याची भिंत खचल्यामुळे धरणातून क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू झालेले पद्मावती अर्थात लेंडी नदीला मोठा महापूर आला। या पुरामुळे जळगाव जामोद शहरातील पद्मावती काठावर वसलेल्या तलावपुरा भीमनगर ताटीपुरा वायलीवेस भोईपुरा कुंभारपुरा सावतानगर न्हावीपुरा खेरडावेस वायलीवेस सिद्धार्थनगर पंचशीलनगर राणी पार्क या भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत। अनपेक्षित इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शहरातील नागरिकांचे दानादान उडाली। पावसाच्या तडाक्यातून वाचण्यासाठी नागरिक जीव मुठीत धरून सैरावैरा पळत होते। नदी काठावरील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील जीवन उपयोगी साहित्य वाहून गेले तर घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। काल संध्याकाळपासून MCN न्यूजच्या टीममधील संपादक राजू वाढेसह विक्रम खुपासे मोहम्मद फारूक सर अर्शद इकबाल आणि इतर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असता नागरिकांच्या घरात अजूनही गाळ आणि पुराचे पाणी साचल्याचे दिसून येत होते। या भागात बातमीसाठी चित्रीकरण करत असताना प्रत्येकाच्या नुकसानीचे चित्रीकरण शक्य नसतानाही नागरिक MCN न्यूजच्या टीमकडे आपल्या नुकसानीच्या चित्रीकरणासाठी आग्रह करत होते, परंतु प्रत्येक पीडित कुटुंबाचे चित्रीकरण करणे शक्य नसल्याने काही नागरिक आक्रमक सुद्धा दिसत होते। तुमचे MCN न्यूजवर दाखविलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद, परंतु प्रत्येक घरात आम्ही पोहोचू शकलो नाही याबद्दलही क्षमस्व। नदीकाठावरील नागरिकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून नदीकाठचा परिसर या महापुराने अक्षरशः भुईसपाट केला आहे। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। त्यांच्यासोबत शहरातील मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी नागरिकांना तात्पुरती का होईना खाण्यापिण्याच्या साहित्याची भरीव मदत केली, मात्र महसूल प्रशासन किंवा प्रशासनाच्या माध्यमातून या नागरिकांच्या मदतीसाठी कोणतीच उपाययोजना करण्यात आली नसल्याचे स्थानिक नागरिकांचे सांगणे आहे। घरात पुराचे पाणी शिरल्याने अख्खी रात्र नागरिकांना भर पावसात उघड्यावर काढावी लागली। त्यासाठी प्रशासनाने जळगाव जामोद शहरातील नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदत तसेच बचाव कार्यासाठी कोणतीही भरीव मदत केली नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे। शनिवारला झालेल्या या अतिवृष्टीमुळे जळगाव जामोद व संग्रामपूर तालुका व परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून तालुक्याच्या इतर गावांशी संपर्क तुटला आहे। पूर्णपणे विस्कळीत झाले असून तालुक्याचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे, तर शासनाच्या वतीने संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या 120 नागरिकांच्या बचावाशिवाय इतर कोणतेही बचाव कार्य या दोन्ही तालुक्यात केल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे शासनाच्या या कृतीशून्य कारभाराची चीड सर्वसामान्य नागरिकांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे। MCN न्यूज करिता राजीव वाढे जळगाव। मी सचिन वारुळकर आणि जळगाव जामोदमध्ये जे काही पाण्याचं हे झालं अतिवृष्टी, तर बरेचसे युवा पिढी येऊन काम करत आहे, त्यातला मी एक आहे। तर मी बाकी सर्वांना पण आव्हान करतो की तुम्ही आपल्या घरात न बसता किंवा निसर्गाचा आनंद घ्यायला न जाता लहान गावात या आणि इथल्या ग्रामस्थांना मदत करा, कारण मुलांना तुम्ही गाळ किती दोन दोन तीन तीन फूट पाणी आहे। कोणी या कोणाच्याही घरात जा आणि काहीतरी काम करा। मी म्हणतो एक तास जरी श्रमदान केलं तरी खूप चांगलं आहे, एवढंच बोलतो। थँक्यू। खातून शेख अन्सार, वॉशिंग मशीन फ्रिज कूलर सब मशीनरी बिस्तर विस्तर सब सब पूरा खाने पीने का सामान पैसे देले सब सब बह कर गया पूरा। आज के कट्टे 6 कट्टे थे, 6 गेहूँ के थे, 3 ज्वार के थे, चावल के थे 2, दाल दाना सब तेल की एक कैन की नुकसान, त्यामुळे यांचे जीवन
जगणं एकदम कठीण झालेलं आहे. आपण पाहत होता मदत कार्य म्हणून सुद्धा इथं कृष्णाकडे किती माझे मित्र आलेले आहेत. सर्व साफसफाई करीत आहेत. त्यामुळे शासनाने या गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर या भागातील जळगाव जामोद खुर्दातील लोकांच्या समस्यांकडे विशेषतः लक्ष देऊन त्यांना त्वरित मदत करावी हीच मी आपणातर्फे तुम्हाला विनंती करेन. राऊत माझं नाव प्रीतम गजानन राऊत. नदीचं पाणी पूर्ण घरामध्ये आलेलं होतं. माझे लेकरं बाळं घेऊन मी पूर्ण टीनावर बसलेलो होतो. माझं एवढं नुकसान झालेलं आहे. मोबाईल टी व्ही माझं सर्व नुकसान झालेलं आहे. शासनाने काही ना की तात्काळ मदत करावी. माझी लेकरं घेऊन मी इकडे तिकडे वैरा झैरा हे झालो होतो. आणि शासनाकडून माझी इकडेच विनंती आहे की नाले सफाई आणि नदीचं पाणी वगैरे आमच्या घरात गेलेलं होतं तरी आता तात्काळ साफसफाई करण्यात यावी. कारण की आम्हाला नदीपासून धोका आहे आणि आम्हाला शासनाकडून तात्काळ मदत द्यावी. बस माझं एवढंच म्हणणं आहे, दुसरं काही नाही. नाम बोलणं पाहिजे. हा झालो ज्ञानदेव किशन तायडे. मा नुकसान झालं 20 पोते गहू 5 पोते चणा. कालपासून काही सोय नाही इकडे. लगभग किती नुकसान झालं तुम्हाला? 20 थैले गहू आहे, 5 थैले चणा. अंदाजे किंमत किती असेल त्याची? किंमत आता ते 3000 रुपये क्विंटल आहे ना. कमीत कमी 1-1.5 लाख नुकसान झालं आहे. सरकारला विनंती करतो की हे मदत मिळायला पाहिजे. साबीर खान जलगाव जामोद ताटीपुरेसे. मेरा 1-1.5 लाख रुपये का सेंटरिंग यहाँ पे रखा हुआ था. पानी से सब बह के निकल गया और मेरे घर में अनाज का एक दाना भी नहीं बचा. लोहे का कुछ गुंजाइश? मेरा लोहा यहाँ पे 70,000 रुपये का लोहा लाया था घर बांधने के लिए, सब यहाँ से गायब हो गया. पानी से पूरा सब बेकार काम हो गया. अब सरकार की से हमारी विनती है कि हमें कुछ ना कुछ मदद करे. तुम्हारा लगभग कितने लाख का नुकसान हुआ? मेरा 1.5-2 लाख रुपये का सेंटरिंग यहाँ से बह के गया. घर के अंदर से मेरी टीवी फ्रिज सब बह के निकल गया, कुछ भी नहीं बचा. से रियाज मुश्ताक देशमुख बात कर रहा हूँ. मैं तालापुरे से जलगाँव से रियाज मुश्ताक देशमुख बात कर रहा हूँ. और जो कल की जो महापुरुष की बारिश से हमारे घर में जो पानी से जो गारा जमा हुआ है उसमें जाने के लिए हमारे घर में जाने के लिए रास्ता नहीं, फिर भी प्रशासन की मदद हमारे तक पहुँच नहीं रही अभी तक. और जो बच्चे जो हम हमारी मुश्किल से जान बचा के बच्चे लेके हम अभी तक बाहर बैठे हैं. घर में जाने के लिए कुछ भी सहायता नहीं आ रही है. प्रशासन की कुछ भी मदद नहीं आ रही है. और हमारी तत्काल मदद प्रशासन करे यही हम विनती प्रशासन से करते हैं. और जो हमारे मेरा भाई बीमार था उसकी फाइल भी सब डॉक्यूमेंट सब घर के बाहर सब बर्तन बह गए हैं. और हमें कुछ भी मदद नहीं आ रही है प्रशासन की तरफ से. जो कल महापुर जो आया है धरन का जो पानी वो नदी से बहाकर जो आया है मोहल्ले में प्रभाग 1 और 2 में इतना गंदगी हो गई है कि घर में इतना इतना पानी आ गया है. वो हमको प्रशासन से साफ सफाई चाहिए. हमारी ये मांग यही है. और जो मदद चाहिए वो मदद हमको इससे मिली नहीं है अभी प्रशासन से. और ये जो बड़े बड़े नेता है ये भी एक नहीं आया है. जो पहले आके गए वही आके गए, उसके बाद कोई वहाँ आया नहीं है. अभी भी वो गंदगी वैसी है. घर में इतना इतना गाल है, इतनी इतना पानी है. लोग क्या करेंगे? किसको खाने को नहीं है, किसको पानी पीने को नहीं है. वहाँ पे आज पानी पीने को नहीं है. बच्चे कैसे करेंगे? आज किसी की डिलीवरी हुई हुई है, कोई बच्चा लेके भाग रहा है. ये जब एक में की इन्होंने ही मदद की है, किसी ने मदद नहीं की है. कोई वहाँ आया नहीं है, अभी तक कोई पहुँचा नहीं है. आज अभी सवेरे के 11 बज रहे हैं, अभी तक कोई वहाँ पहुँचा नहीं है. ये जरूरी है. प्रशासन से हमारी यही निवेदन है कि आप हमारी ज़्यादा से ज़्यादा मदद करिए प्रभाग 1 और 2 की. बस बाकी हमारा यही है, सबसे विनती यही है. एक फ्रिज सब मेरा पलंग वलंग का नुकसान हो गया. फ्रिज बह गया, ये सब मेरे खाने पीने का बर्तन सब बह गया. कुछ भी रहे मेरे घर में, सब इतना पानी था मेरे घर में. सर सर देखो सब मेरा सत्यनाश होगा. सब सामान पानी था मेरे पलंग से इतना पानी पूरा घर में देखो निशान दिख रहे पानी की. सत्यनाश होगा सर पूरा.
मेरे बच्चे सब रह गए, बच्चों के कपड़े बह गए, सब दरवाजे टूट गए मेरे, बाहर है सब। देखो पूरा मेरा पूरा सत्यनाश हो गया घर का पूरा, ठीक है ना। ये बच्चा देखो मेरा बड़ा बाहर है ना, खाने का सब नुकसान हो गया। देखो बच्चों का पहले ये देखो, ये देखो अंदर सब है। स्कूल के वजह से हमारे घर, हमारे सामान, हमारे जो है तो खाने पीने की जो जो चीज़ें थी, हमारी जो रहने की चीज़ें थी, जान के अलावा हमारा कुछ भी नहीं बचा। तो मैं प्रशासन से यही रिक्वेस्ट करता हूँ कि हमारा जो भी नुकसान हुआ है वो तत्काल में हमारे को भरपाई करे, और जो है तो इसका जल्द से जल्द पंचनामा करके हमारे को। आतापर्यंत तहसीलदार किंवा स्थानिक आमदार यांनी भेट दिली का? आतापर्यंत कोणी नाही आलेला आहे। तहसीलदार मॅडम कोई नहीं। स्थानिक आमदार यांनी भेट दिली का? कोई नहीं। आमदार साहब, प्रशासन ने आपको कोई मदद की नहीं? मदद नहीं, हमने प्रशासन से जो है तो बहुत मदद की, जो है तो भीख मांगी कि हमारी जान बचाओ, हमारा माल तो कुछ नहीं बचा, हमारी जान बचाओ। वो तो भगवान का बहुत बहुत लाख शुक्र है कि हमारी जो है तो जान बची, और इस वक्त हम आपके सामने। आपने तहसीलदार है एसडीओ साहब से कुछ बात की क्या? बहुत लोगों ने जो है तो तहसीलदार साहब से एसडीओ साहब से संपर्क करे, मगर किसी का भी यहाँ पर आना नहीं, कोई जवाब। अभी आपको कुछ भी मदद नहीं की? नहीं, कुछ भी मदद नहीं, हमारा पूरा पूरा नुकसान हुआ है। अरे हम सुबह से भूखे हैं, यहाँ पर चाय भी नहीं पी हमने, सारे बच्चे भैंसा बह गए, ढोर बह गए, बकरा बह गए, हमारी सेंटरिंग बह गई, हमारा जो अनाज था वो सब हमारे को, कपड़े भी पहनने को नहीं है, कोई आया नहीं हमारे, कोई हाल पूछने कोई अभी तक आया नहीं। आज 7-8 घंटे हो गए, अभी तक कोई आया नहीं हमारा, हमारा पूछने का हाल। ये तालाब पूरा पूरा पानी में डूबा हुआ था, बच्चों का लो, बच्चों का लो। हमारे पास में पहनने को कपड़े नहीं है, जो हमारे आंग में हुई है देखो, हमारे कई बच्चों के आंग में तो कपड़े भी नहीं है। दिशा क्या हुई? कई लोगों के बारिश के कारण घर जमीन दोष हो गए, जिनके लोगों के आज खाने की सुविधा, घर कहाँ से बनाएंगे, इतना नुकसान हो गया लोगों के, भैंसा बहेगा, अनाज बहेगा, बर्तन बहेगा लोगों के, इतना नुकसान हुआ आप देख सकते हैं। जगह जगह पे लोगों के घर जमीन दोष हो गए, अभी तक कोई आया नहीं हालचाल पूछने के लिए, तो क्या हाल है? ये देखो आप देख सकते हैं, चूड़ा देखो, चूड़ा खा रहे हैं, बच्चे भूखे हैं। बच्चे देखो, ये भी हमको जो है तो सुबह 9:30 बजे से अभी मिला ये। अभी कोई किसने कुछ मदद की? नगर सेवक है कोई? कोई नहीं। अभी नगर सेवक बात करे तो क्या हम वहाँ पे खिचड़ी या कुछ उनको व्हाट्सएप कर रहे हैं? कुछ नहीं पहुँचा यहाँ, कुछ नहीं पहुँचा। जो तो प्रशासन की मदद है, सर्व तलाटा मार्फत देण्यात आलेला आहे, आणि नदीकाठचे जे गाव आहेत आणि घर आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा यापूर्वी देण्यात आलेला आहे। सर, नगर नदी किनारे के जो घर है वहां पर ज्यादा नुकसान हुआ, अपने जो जेसीबी ये गई तो वार्ड क्रमांक प्रभाग 1 और 2 में क्यों नहीं गई पहले, क्योंकि सबसे ज्यादा नुकसान वो एरिया में हो, वो नदी किनारे घर है। हाँ, तर नगर पालिका एक जेसीबी मशीन होती, अपन आता खासगी मशीन 7-8 बाहर के आणि त्या मशीन आता काही ठिकाणी पोहोचल्या, काही ठिकाणी पोहोचत आहेत। आता तातडीनं ज्या ज्या ठिकाणी नाल्यामध्ये कचरा अडकून पुराचं पाणी घुसून ज्या ठिकाणी गाळ साचला मोठ्या प्रमाणात वस्तीमध्ये, त्या ठिकाणी आपण तातडीनं जेसीबी मशीन पाठवत आहोत, आणि काही मजूर पण हायर केले आता, आणि हे तातडीनं आपण ते जेसीबीला मलबा हटवून, कचरा हटवून ते तातडीनं आपण मार्गी लावत आहोत। साहेब, ही घटना को कल 11-2 बजे तक ये समज में आ गया था की इतना नुकसान हुआ, उसके बावजूद अपने पास जेसीबी क्यों नहीं अवेलेबल हो सकी? जळगाव दामोद आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे, विशेषतः पहाडी भागामध्ये ज्या इतका प्रचंड प्रमाणात ढगफुटीसारखा सदृश पाणी झाला, आणि त्यामुळं अचानक हा पाण्याचा लोंढा आला आणि त्यानं सगळे गणित विसरून टाकले। मात्र आता हा हाहाकार जळगाव दामोद आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, खूप ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सगळ्या ठिकाणी एट ए टाईम कालच्या काळात मदत देणं शक्य नव्हते। काल आम्ही आता प्रत्येक गावामध्ये जाऊन शासकीय प्रशासनाबरोबर पंचनामे केले किंवा पाणी गेली किंवा कुठं कुठं काय काय नुकसान झालं, आणि तातडीने कालपासून उपाययोजना निश्चित केल्या आहे, आणि त्या तालुक्यामध्ये उपाययोजना राबवणं तातडीनं सुरू आहे।
सर ये लोग जो आए तो इनके साफ सफाई सुबह से भी शुरू नहीं हुई जिसके कारण ये लोग आए। जलगाव जामोद शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वस्तीमध्ये पाणी घुसून लोकांचे घर वाहन म्हणा किंवा अंशतः नुकसान म्हणा किंवा अन्नधान्य नासाडी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि जंगलातून हा मी अगोदर सांगितलं की पहाडामधून जे पाणी आला त्याच्यामध्ये झाडं पण खूप मोठ्या प्रमाणात आली आणि हे झाडं प्रत्येक नाल्याला थाडून त्या ठिकाणी कचरा गोळा होऊन ते पाणी शहरात शिरलं त्यामुळे प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक नालाजवळचा भाग रस्ता हा डॅमेज झाला किंवा त्या वृक्ष त्या ठिकाणी अडून खूप मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे आणि गाळ पण त्या वस्तीमध्ये त्यामुळे साचलेला आहे। तर सर्वप्रथम आता ज्या ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे तो कचरा काढणे तो गाळ काढणे आणि नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता खुला करून देणे टॉप प्रायोरिटी काम सुरू आहेत। मामिनपुरामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी ही कामं युद्धपातळीवर सुरू आहेत। आता या ठिकाणी सुद्धा जास्तीत जास्त 15-20 मिनिटांमध्ये मशीन दोन भाड्यांग घेतल्या त्या येत आहेत आणि हा भाग सुद्धा तातडीने आपण त्या प्रमाणात साफ करू। साहेब काही ना काही नगर परिषद की लापरवाही नाही दिखती की बारिश के पहिले साफसफाई हो जाना और ये नालों की साफसफाई हो जाना? काय झालं हा जो पाणी पडला या पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष आले। आपण जर आता प्रत्येक नाल्यावर जर जाल किंवा प्रत्येक गावात जळगाव जामोद तालुक्यात कुठल्याही नाल्यावर जाल तर त्या ठिकाणी मोठे मोठे वृक्ष त्या नाल्याच्या तोंडावर अडकलेले आढळतील आणि वृक्ष अडकल्यामुळे त्यासोबत जो येणारा शेतातला कचरा आहे तो त्याला अडकला आणि अडकल्यामुळं हा पाणी खूप मोठ्या प्रमाणात शहरामध्ये घुसला। तर आता ही नैसर्गिक आपत आहे त्यामुळं आता ते वृक्ष काढून कचरा साफ करून तातडीने आपल्याला तो मार्ग मोकळा करणं आवश्यक वाटते। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 5 ते 6 दिवस अजून रेड अलर्टमध्ये आहे त्यामुळं सर्वप्रथम जे पाण्याचे सोर्स आहेत जे नाले दबलेले अडकलेले आहेत ज्या त्या ठिकाणी गाळ साचला म्हणा किंवा कचरा साचला म्हणा किंवा पुलाचे तोंड बंद झाले म्हणा ते तातडीनं काढणं गरजेचं आहे कारण की ते जर पुलं काढले नाही आपण तर परत जर अतिवृष्टीचा इशारा आपल्याला ऑलरेडी दिलेलाच आहे आणि अतिवृष्टीमध्ये आणखी पाणी आला तर त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आणखी याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन नागरी लोकांना धोका होऊ शकतो वस्तीला धोका होऊ शकतो आणि म्हणून ते मशिनीची कामं ऑलरेडी या तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात साहेब आज वाट करणार की करतो की आपके हिसाब से हो जाएंगे? हां आज या ठिकाणी दोन मशीन बोलवल्या आणि आपण आता मशीन बोलवून दोन्ही हा वार्ड पूर्ण क्लीन अप करून घेणार। आपलं लक्ष झालं नाही का? असं म्हणता येणार नाही। आपण नागरिकांना सुधारित्या सूचना दिलेल्या आहेत प्रशासनानं परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी झाला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वस्ती घुसला तर त्यामुळे नैसर्गिक आपदा असं म्हणता येईल याला आणि शासन त्या गोष्टीवर तातडीने उपाययोजना करत आहे सगळ्या ठिकाणी। शासन नागरिकांचे जे नुकसान झाले शासन याची भरपाई करून देणार आहे? हां शासन आता आम्ही सर्वप्रथम तर नागरी सुविधा ज्या आहेत की रस्ते ब्लॉकेज झाले किंवा गाळ साडला वगैरे हे परत काढणार आणि तातडीनं आजच्या प्रयत्न आमचा की सगळ्या ज्या ज्या घरांच्या अंशतः पूर्णतः नुकसान झाले किंवा बाधित झाले किंवा बेघर झाले वगैरे तर अशांचा सर्व आम्ही तातडीने करणार आणि शासकीय नियमाप्रमाणे 27 मार्चचा जो GR आहे त्याप्रमाणे आम्ही जे नियमत बसतील त्यांना शासकीय मदत तातडीने देणार। जळगाव जामोद शहरामध्ये कालच्या पाण्यामुळे फार मोठं संकट उद्भवलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये सगळ्या नागरिकांनी एकमेकांना सहाय्य करून लोकांचे प्राण काल वाचवलेले आहे। फार मोठ्या प्रमाणात प्रत्येकाचं नुकसान झालेलं आहे। कोणाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, कोणाच्या दुकानात पाणी गेलेलं आहे, कोणाचं त्याची कल्पना केलेली न केलेली बरी अशी परिस्थिती आहे। शासनाला सगळे निर्देश आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी प्रशासनाला दिलेले आहेत। प्रशासन आपली कारवाई युद्धस्तरावर करत आहे। त्यांचे ज्यांचे नुकसान झाले त्यांचे सगळे पंचनामे करून त्यांना तात्काळ तातडीची मदत आणि पूर्ण मदत कशी मिळेल यासाठी उद्याच्या अधिवेशनामध्ये आमदार कुटे साहेब पूर्णपणे आवाज उठवणार आहेत। सर प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत कशा प्रकारची मदत दिली गेली? काय काय प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत कशा प्रकारची मदत दिली गेली? आपण कालपासून काय केलेलं आहे तर 3 शेल्टर तयार केलेले आहेत। काल रात्रीचं कसं होतं, रात्रीचा जर पाऊस वगैरे आला गाडी अडचणीचा विषय होता। 3 शाळा कुठल्या आहेत आपल्या? त्या छत्रपती 3 शाळा आहेत। त्या ठिकाणी राहण्याची जेवणाची वगैरे आपण सर्व व्यवस्था केलेली आहे। परत आपला दवाखाना विभागातर्फे वैद्यकीय सहायता कक्ष सुद्धा तिथं आहे। कोणाला जर काही आजारीपण वगैरे असेल कालच्या येणी तर आपण ती सुद्धा एक चेक करू राहिलो। आणि आता प्रायोरिटीवर काय येतं, बऱ्यापैकी पाऊस असल्या कारणानं जो काही चिखलमय एरिया झाला आणि सर्व एरिया आहे तो आपल्या नदीकाठचा आहे तो एरिया आपण प्रायोरिटीवर साफ करण्याचं चाललंय। आता 1 ते 2 तासात तो बऱ्यापैकी क्लिअर होईल आणि आपण MGPला पाणी पण सोडायला सांगितलं जेणेकरून सगळ्या गटारी वाहायला लागतील। आणि आता तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण पुढील लवकरात लवकर जळगाव नगरपालिका हद्दीत अंदाजे किती आर्थिक नुकसान झाले असेल? आर्थिक नुकसानीचा बाबतचा अजून काही विषय आमच्याकडे क्लिअर अजून असा आकडा सांगू नाही शकत पण जो काही झालाय तो आपण सर जनावरांचा काय आकडा जनावर किती याबाबत पण काय आयडिया नाही एक्झॅक्ट। असं जीवितहानीबाबत अजून कुठल्याही प्रकारची काही एक माहिती नाहीये किंवा आपण अशी घटना पण एका कानावर आलेली नाहीये। सर प्रशासन कुठेतरी कमी पडत असं वाटत नाही का? आता सगळ्यात महत्वाचं सगळं तुम्हाला माहिती आहे की जळगाव जामोद मधनं बाहेरनं जी काही आपल्याला मदत भेटणार आहे नदीला पाणी असल्या कारणानं ती भेटू शकत नाहीये।
आणि आपल्या फायर फायटरच्या गाड्या झाल्या किंवा इतर जेसीबी वगैरे झाले नदीच्या काठी थांबलेले आहेत, ते येण्याला अडचण आल्यामुळे थोडंसं जर आपल्याकडनं लेट झालं असेल तर क्षमा मागतो आणि पुन्हा आपण सगळ्यांच्या सहकार्याने जोरात चालू करू. चला.